वाटण तयार झालं आहे। सांगितल्याप्रमाणे मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक, बडीशेप, जिरे आपण वाटून घेतले आहेत आणि हा कांदा उभा कापून घेतला आहे। अशा प्रकारे आता आपली सगळी तयारी झाली आहे। हे मिश्रण आपण आता एकजीव करून त्याच्या भजा काढूया। थोडंसं धनेपूड, जिरेपूड आणि हळद आपण टाकून घेतली आहे आणि आता त्याला आपण छान मिक्स करत आहोत। अशा प्रकारे आपण ही मूग डाळीची भजी तयार करत आहोत, मुगडीला तळत आहोत। तयार झाली आहे,